दसऱ्याचा दिवस म्हणजे सत्याचा असत्यावर विजय प्रभू श्रीरामांनी दसऱ्याच्याच दिवशी रावणाचा वध केला त्यामुळे दरवर्षी दसऱ्याला आपल्याकडे रावणाचा पुतळा जाळला जातो अनेकांना माहिती असेल की अन्याय आणि अधर्माचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या रावणाची लंकेत पूजा केली जाते कारण तो लंकापती होता श्रीलंकेत कोनवासारम मंदिर हे जगातील सर्वात प्रसिद्ध रावण मंदिरांपैकी एक आहे पण तुमच्यापैकी किती जणांना हे माहिती की भारतातही अशी अनेक मंदिरं आहेत जिथं चक्क रावणाची पूजा केली जाते ऐकून नवल वाटलं ना पण हो भारतात अशी अनेक मंदिरं आहेत जिथे लंकापती रावणाची पूजा केली जाते इतकंच नाही तर काही ठिकाणी भगवान शिवच्या मंदिरात देखील रावण बसलाय आपल्या देशातली मंदिरं जिथं रामाची नाही तर रावणाची पूजा केली जाते तेच मंदिर आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी भाग्यश्री कोनार्डे आणि थोडक्यात मध्ये आपलं स्वागत आहे रावणाचा पुतळा जाळणाऱ्या देशात काही ठिकाणी रावणाची पूजा केली जाते हे ऐकून नवल वाटतं पण आपल्या देशात अनेक मंदिरं आहेत आणि या मंदिरांना त्यांचा असा एक वेगळा इतिहास म्हणा किंवा त्या मंदिराच्या उभारणीमागे वेगळी एक कथा आहे आजच्या यादीत सगळ्यात पहिलं मंदिर आहे ते जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्याच्या पायथ्याशी बांधलेलं रावणाचं मंदिर जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्याच्या पायथ्याशी रावण आणि त्याची पत्नी मंदोदरीचं मंदिर आहे हे मंदिर गोद गोत्र ब्राह्मणांनी बांधलं होतं या मंदिरात रावण आणि मंदोदरीच्या वेगवेगळ्या भव्य मूर्ती आहेत जिथे हे दोघही शिवची पूजा करतात मंदिराच्या पुजाऱ्यांचा असा दावा आहे की त्यांचे पूर्वज रावणाच्या लग्नावेळी इथे स्थायिक झाले इथे आधी रावणाच्या प्रतिमेची पूजा केली जायची पण दोन हजार आठ मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं या मंदिराच्या पुजाऱ्यांचं असंही म्हणणं आहे की दसरा हा त्यांच्यासाठी शोकाचं प्रतीक आहे या दिवशी त्यांचे लोक रावण दहनही बघत नाहीत संध्याकाळी शोक आणि स्नान करून ते पवित्र धागा बदलतात आणि त्यानंतरच ते रावणाचं दर्शन घेऊन जेवण करतात मध्य प्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यातील इथे राहणारे लोक देखील रावणाची पूजा करतात इथल्या रावण मंदिरात रावणाची प्राचीन मूर्ती आहे जिची उंची सुमारे दहा फूट आहे साधारण नवव्या ते चौदाव्या शतकात ही मूर्ती तयार केली गेली असावी पण विशेष म्हणजे ही मूर्ती पडलेल्या अवस्थेत आहे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की कोणीही ती मूर्ती सरळ ठेवण्याचा प्रयत्न केला तर अशुभ घटना घडतात दसऱ्याच्या दिवशी जेव्हा देशात प्रभू श्री रामांची पूजा केली जाते तेव्हा रावणग्राममधील या मंदिरात रावणाची प्रार्थना होते इतकंच नाही तर दसऱ्याच्या दिवशी या मंदिरात रावण बाबा नमहचा जयघोष होतो रावणाचं तिसरं मंदिर आहे मध्य प्रदेशात राजस्थान मध्य प्रदेश सीमेवर मंदसौर नावाचं एक शहर आहे इंदोर पासून साधारण दोनशे किलोमीटर अंतरावर असलेलं मंदसोर शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक पण वारसा लाभलाय भारतातलं हे ठिकाण आहे जिथे दशानंद रावणाची पस्तीस फूट उंच मूर्ती आहे रावणाचे अनेक चाहते किंवा भक्त या ठिकाणी भेट देतात मंदसोर शाजापूर जिल्ह्यातील भडकेडी गाव रावणाचा पुत्र मेघनाथ यांचं देखील मंदिर आहे आंध्र प्रदेशातील काकीनाडा इथं पण रावणाचं मंदिर आहे काकीनाड्यात मोठ्या शिवलिंगासोबत रावणाची एक तीस फूट मूर्ती आहे अशी मान्यता आहे की कधी काळी या शिवलिंगाची स्थापना खुद्द रावणानंच केली होती या यादीत शेवटचं मंदिर आहे ते कानपूर मधलं रावण मंदिर शिवमंदिराला लागून असलेल्या कानपूरच्या या दशानंद मंदिरात हजारो लोक रावणाची पूजा करतात विशेष म्हणजे हे रावण मंदिर वर्षातून फक्त एकदाच उघडलं जातं आणि ते ही दसऱ्याच्याच दिवशी असं म्हणतात की रावणाला सर्व हिंदू वेदांचं आणि धर्मग्रंथांचं ज्ञान होतं रावणाला त्याच्या ज्ञानामुळे उच्च शिक्षित मांडणारे अनेक लोक त्याच्या मंदिराला भेट देतात आणि त्याची पूजा करतात फक्त हीच नाहीत पण देशात अजूनही अशी काही मंदिरं आहेत जिथे लंकापती रावणाची पूजा केली जाते अशी कुठली मंदिरं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि थोडक्याच्या कर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका